आयुष्यात सेटल व्हायला काय काय लागतं मोनिका? एक नोकरी, ती आहे माझ्याकडे, बँक बॅलन्स तोही होईलच, तिसरं आणि महत्वाचं म्हणजे लग्न. लग्न करशील माझ्याशी? हे बघा, मी कोल्हापूरला गेलेली नाहीये आणि कुणाल कुठे राहतो हे मला माहित सुद्धा नाही. आणि तसंच असेल ना तर तुम्ही द्या ना पुरावा मला. नाही, द्या ना पुरावा. रम्मी खेळत नाहीत आपण. डाव लागला की पत्ते ओपन करून दाखवायला. योग्य वेळ आली की तुमच्या विरोधात गुन्हा दाखल होईल. सीमाच्या आईचा फोन होता. सीमा इकडेच यायला निघाली, आताच गाडीत बसलीये. काय? पण मला चिंता वाटते ती म्हणजे मी निघण्यापूर्वी काही रिमार्क्स नोंदवून ठेवलेत, त्यात काही फेरफार तर होणार नाही ना. म्हणजे तुम्ही न्यायासाठी लढायचं आणि आम्ही काय निवांत आयुष्य जगायचं. सागर इथे राहतोय, तुम्ही त्याला हा फ्लॅट दिलाय. हो, तुम्हीही इथे येऊन वरचेवर राहता म्हणून. पब्लिसिटी इज मस्ट. आपण सतत पेज 3 वरती राहायला हवं, चर्चेत नेहमी झळकायला हवं, मग लोकांना तुमच्याविषयी काहीही बोलू देत. आई, खरं तर सीमा परत येते ह्याच्यावर माझाही विश्वास बसत नाही. तिला तिच्या आईचाच आग्रह झाला असणार. हो, कारण जेव्हा मी मुंबईला गेलो होतो ना, तेव्हा तिच्या आईने तिला माझ्यासमोर समजवण्याचा खूप प्रयत्न केला. त्या राहुलने आपल्याला हुंडा देण्यासाठी त्याची एक किडनी डोनेट केली. हा सर्वस्वी त्याचा निर्णय होता. आपण त्याच्यावर कुठल्याही प्रकारची जबरदस्ती केली ना, त्याचाच परिणाम झाला असावा. नाही, मला नाही तसं वाटत. मग एवढं सगळं प्रकरण झाल्यावरही सीमा ज्या पद्धतीने रिॲक्ट झाली, तिनं तुझ्या विरुद्ध पोलीस स्टेशनमध्ये तक्रारही केली, आणि एवढं सगळं करूनही कोणीतरी समजवलं म्हणून सीमा सासरी परत येते असं मला नाही वाटत. अगं, पण मग दुसरं काय कारण असेल? तेच कारण शोधायचं. पण ती सुखानं नांदायला येते यावर माझा विश्वास नाही. ठीक आहे, इथे आल्यानंतर तिचा ॲटिट्यूड काय असेल त्यावरूनच कळेल खरं कारण. आई, बघ, रागावू नकोस, पण तुला एक विनंती करतो. कोणत्याही कारणाने का असेना, पण सीमा परत घरी येते. अगं, हेच माझ्यासाठी खूप आहे. बायको माहेरी निघून गेली म्हणून लोक माझ्यावर संशय घ्यायला लागले, मला प्रश्न विचारायला लागले. काही दिवसात सीमाचा राग शांत होईल, ती परत घरी येईल, म्हणून मी ती माहेरपणाला गेली असं सांगायला लागलो. जेव्हा तिने माझ्याविरुद्ध पोलीस कंप्लेंट केली, तेव्हा लक्षात आलं की गोष्ट हाताबाहेर गेली. पण तरी सुद्धा तिची आई आजारी आहे म्हणून तिचं येणं लांबणीवर पडलं असं सांगत वेळ मारून नेत होतो. पण समजणाऱ्यानं समजलंच की काहीतरी बिनसलंय म्हणून. पण आता सीमा परत येते आणि आता मला सुखाने संसार थाटायचा.
लग्नानंतर मी बायकोच्या अधीन होईल. तुला एकटीने सोडून संसार थाटेल, तुझ्याकडे लक्ष देणार नाही, अशी भीती होती ना आई तुझ्या मनात. गाठीशी जर पैसा नसेल, मुलगा विचारणार नसेल, तर उरलेलं आयुष्य काढायचं कसं असा प्रश्न तुझ्या मनात उपस्थित झाला. त्यावर तू तोडगा काढलास. तो म्हणजे हुंडा. आई आता हुंड्याचे पैसे मिळालेत ना तुला, मग आता माझ्या आयुष्यात वादळ निर्माण करू नकोस. मोहन आई प्लीज, आय एम सॉरी मी तुला असं बोलतोय, पण आता सीमा परत घरी आल्यानंतर तू का परत आलीस? तुझं मन अचानक कसं काय बदललं? तुझा हेतू काय? अशा शंका उपस्थित करून पुन्हा वातावरण गढूळ करू नकोस. आणखी, तू माझी आई आहेस हे मी कधीही विसरू शकणार नाही, आणि त्यामुळे तुझ्यापेक्षा श्रेष्ठ दर्जा मी माझ्या बायकोला कधीच देणार नाही. शबास असं बोलवायचं. काय करतोयस रे दादा? अगं बघ ना, नवीन नवीन कार आणली, छान खेळती इथे. अरे वा, जेवायला वाढू, जेवण तयार आहे. जेवायला जेवायचं ना चिव तुला? नाही, मला नाही आवडत आजचं जेवण बाबा, आज आपण हॉटेल मध्ये जायचं जेवायला. अरे चिव, आत्याला असं नाही म्हणायचं, चल सॉरी म्हण आत्याला. सॉरी आत्या. असू दे रे दादा, तू एक काम कर, हिच्यासाठी छानशी आई आण, मग काही प्रश्नच येणार नाही. मी पण गावी निघून जाईल, हो ना गा? हो हो, खरंच मला पण एक नवी आई आण जी म्हणजे खूप लाड करेल. सर आहे, ये घुसले. छू बेटा, छू तर इलाज. हो चल बेटा. बस थँक्यू. काय खबर आहे? सर मी स्वतः कोल्हापूरला जाऊन आल्यानंतर दोन कॉन्स्टेबल कुणालच्या घरी पाठवले होते, त्यांनी आज संध्याकाळी मला रिपोर्ट दिलाय. पण मी गेलो त्यावेळी त्याची बायको आणि त्याची मेवणी भेटली होती मला. बर, कुणाल तर नव्हताच, पण कॉन्स्टेबलच्या म्हणण्यानुसार त्यांचं घर बंदच होत. त्यांनी आजूबाजूला चौकशी केली, त्यावेळी कळलं की त्यांनी कुणाला पाहिलंच नव्हतं. ते कुठे गेले हे कोणालाच माहित नाही. माझी 100% खात्री आहे भोसले, कुणाल गावीच गेला असणार आणि सोबत आपल्या बायकोला घेऊन गेला असणार, अगदी 100%. सर तुम्ही पुन्हा अंदाज बांधताय? अंदाज नाही भोसले, खात्री आहे माझी, अगदी असंच घडलं. जाऊन जाऊन जाईल कुठे, सापडेलच ना. दोन बायकांना घेऊन किती दिवस लपून राहणार? आणि एकदा का कुणाल माझ्या हाती लागला, इन्स्पेक्टर भोसले, तुमचं ते सर्विस रिव्हॉल्वर. ते त्यांनी तुमच्याकडून हिसकावून घेतलं का? तुम्हीच प्रेमाने त्याला ते दिलं आणि हे पलायन नाट्य घडून आणलं? सगळा उलगडा होईल, सगळं उघड होईल. काय इन्स्पेक्टर भोसले, बरोबर बोलतोय ना मी? सर तुम्ही पुन्हा अंदाज बांधताय. अंदाज नाही, खात्री आहे माझी, असंच घडलंय इन्स्पेक्टर भोसले.
काय गत आहे? चार दिवस झाला आपण अकलूजला आलेलो. तू मासनी म्हणते जा आप आपल्या कामाला, पर नाही तुम्ही काय माझं ऐकत नाही. काय माझ्या जिंदगाणीचं व्हायचं असल ते व्हाईल. अरे पण तुम्ही कशा पाई तरस करून घेताय ताई? तू काय बी म्हण, पण तुला एकलीला सोडून आम्ही नाही जायचो म्हणजे नाही जायचो. मग मारा माझ्या सांगती नाही इथं. अशी काय ग करतेस ताई? हा काय करतीय म्हणजे भाकरी थापतीय नव? विचार कर करून डस्करी कम झालं तरी पोट रिकामा ठेवून नाही चालत. असल्या बारीक सारीक गोष्टी प्रत्येकाच्या आयुष्यात होतच असतात ताई. मुडद्या बारीक सारीक गोष्टी आहेत वैर या. प्रत्येकाच्या आयुष्यात पोलीस येतात वैर. काय सांगतोयस तू? काय बी खरं नाही बघ ताई. आपण डाळ बनवते की नाही आणि त्याला फोडणी घातल्याशिवाय चव येते का सांग मला. कधी तिखट जास्त होत तर कधी कमी होत, पण डाळीला चव मात्र नक्की येते. अगं तसंच आहे आयुष्याच. आता तिखट जास्त झालं म्हणून बोंबा ठोकून उपयोग आहे का? हा सबुरी नगे सगळं चांगलं होईल. माझं चुकलं, सबुरी न घेतलं नव माझं चुकलं. 15 दिवस झालं लग्नाला, ह्यो माणूस माझ्याकडं आला आणि म्हणला स्वाते गावाकडं किती वर्ष शेती करणार आपण, शहराकडं माणूस लई मोठा होतो. म्हणून मी विचार करतोया की मी शहराकडं जाईन आणि माझं नशीब बघन. म्या म्हणलं जावा, पण जरा गाडी घोडं सांभाळून जावा. ममईला लई गर्दी असली म्हणतात. माझा धान्याचा चेहरा त्या गर्दीत हरवून देऊ नका म्हणजे झालं. तुम्ही जिथं तिथंच म्या, तुमच्या माग माग म्या. जा म्हणताना लई दुःख झालं होतं बघ. काळजावर दगड ठेवला आणि म्हणलं जा म्हणून. जाऊ दे र दादा नग त्या, तू जा बरं तुझ्या तुझ्या कामाला. इतक्या निर्भीडपणे मोहन आज प्रथमच बोलला माझ्याशी. सीमा येण्यापूर्वी ही परिस्थिती आहे तर आल्यानंतर काय होईल? बायकोपेक्षा श्रेष्ठ दर्जा तुझा असं म्हणतोय हा. श्रेष्ठ दर्जा म्हणजे काय? ही दोघं मिळून दिवस रात्र काय आरती ओवाळणार आहेत माझी? आई आई तू रडतीस? नाही बाबा, नाही लोडबुड करणार बाबा मी तुमच्या संसारात. तुम्ही दोघ सुखान संसार करा राजा राणीचा. आई पण एवढं मनात लावून घेण्यासारखं असंच असतं रे, असंच असतं. त्या सीमाने तुझ्या विरुद्ध पोलीस स्टेशन मध्ये तक्रार केली, जाते गावकरांची अब्रू वेशीला टांगली तरी ती गोड आणि मी. आई असं काय करतेस तू? बाबा मुलाला विकणारी आई, हुंडा घेणारी आई असं म्हणून घ्यायचं नाहीये. मला माझी चूक झाली, मला माफ कर आई. हे बघ मोहन, ते पोलीस कंप्लेंट केली त्याचे 50,000 रुपये खर्च झाले. हरकत नाही, हरकत नाही. हा पण ते हुंड्याचे 5 लाख रुपये मिळालेत ना, त्यातले 4.5 लाख रुपये शिल्लक आहे, ते मी तुझ्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर करते. तुझे पैसे तुला लागला, मला नको बाबा पैसे, मला नको. अरे तुझ्या भविष्यासाठी घेतले होते मी ते पैसे, माझ्यासाठी नाही. मला काय करायचं या वयामध्ये? करा तुमचे पैसे, तुम्ही काय करायचं ते करा.
मुलाला विकणारी मुलाचं वाईट बघणारी आई म्हणून घ्यायचं नाहीये मला. तुमचे पैसे तुम्ही सुखानं संसार करा. माझा मुलगा आणि माझी सून सुखानं संसार करते हेच माझं सुख. कळलं? मला नको तुमचा पैसा, नको मला तुमचा पैसा. आई, दादा म्हणतो डाळीला फोडणी दिल्या बेगर चव येत नाही. तसाच असतोय हा संसार. हे जे काय बी घडतय ते तुझ्या संसाराला फोडणी लागल्या गत घे. म्हणजे माझ्या संसाराला पोलीस वाल्यांची फोडणी. काय म्हणता हा माणूस आणि काय झालं. आता हे आणि काय करायला लागलीस? आवाज जरा गवताची गंजी रचून शानात ठेवते. या महत्वाचं जरा बी ध्यान नाही बघा. त्याला म्हणलं ह्यो चारा इथं तिथं पडलाय पण ह्यो बसलाय आपला त्याच्या कारभरणीच्या नादात. अग असू दे, 10 दिवस झालं त्याचं लगीन होऊन. नवं लगीन म्हणलं की माणूस जरा इसरतोच, लक्ष नसतं त्याचं कामात. आता सकाळचंच बघ ना, मी त्याला सांगितलं की मार्केटात जा आणि त्या मुन्शी शेटना सांग मी बलिवलंय म्हणून. हे बेन त्या कारभारीच्या नादात इसरलं सांगायचं. असू दे का, जरा नवं लगीन म्हणलं की माणूस इसरतो, कारभारी जरा असा हरवतोच. आणि तुम्ही काय हो धनी, आपलं लगीन होऊन किती दिवस झालं? किती का, तुम्ही नाही कधी कारभारीत हरिवला? लगीन करणारा तुम्हा आता एकटाच गडी हाय व्हाय. अग कारभारी आम्ही बी हरवली की, आम्ही हरवली बी, पण तुम्हाला कुठं कळतंय? तुम्हाला कळत बी नाही आणि हुडकाय बी येत नाही. तुम्ही इथं? अरे तू म्हणत जा, माझं सर्व्हिस रिव्हॉल्वर कुठं आहे? सध्या तरी मैत्रीच्या पलीकडचं नातं जोडता येणं माझ्यासाठी अशक्य आहे, कारण माझ्या आयुष्यातला तो काळ मी कधीच विसरू शकत नाही. आणि अशा मनस्थितीत एखाद्या पुरुषाकडे त्या अर्थाने बघणं मला शक्य नाहीये. बालवयाची पहाट